महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 10 आमदार. मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत. जेव्हापासून महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली आहे तेव्हापासून आपल्या राज्यात मोठमोठे राजकीय बदल झाले आहेत. यामध्ये महाआघाडीची स्थापना, एकनाथ शिंदेचे बंड, राष्ट्रवादीची फूट आणि शेवटी शिंदे फडणवीस पवार यांचे सरकार जनतेला पाहायला मिळत आहे. परंतु जेव्हा जेव्हा राजकारणाचा विषय निघतो त्यावेळेस कित्येक जणांच्या मनामध्ये राज्यातील सर्वात श्रीमंत 10 आमदार कोण असा प्रश्न निर्माण होतो. या कारणाने आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 10 आमदारांची यादी पाहणार आहोत. नंबर 10, रत्नाकर गट्टे. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत रत्नाकर गट्टे यांचा 10वा नंबर लागतो. रत्नाकर गट्टे हे परभणीतील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. यांना साखर उद्योगपती म्हणून ओळखले जाते. 2019 विधानसभा निवडणुकीत गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाजवादी पक्षाच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवून जिंकवली. रत्नाकर गट्टे यांची एकूण संपत्ती 149 कोटीपेक्षा जास्त आहे. नंबर 9, समीर मेघे. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत समीर मेघे यांचा 9वा क्रमांक लागतो. भाजपचे मेघे हे मागील 8 वर्षापासून हिंगणा विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे आमदार आहेत. 2014 ऐनवेळी त्यांची उमेदवारी घोषित केली होती. त्यानंतर त्यांना ही निवडणूक जिंकवली होती. समीर मेघे यांची एकूण संपत्ती ही 159 कोटीच्या घरात आहे. नंबर 8, प्रशांत ठाकूर. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंतांच्या यादीमध्ये प्रशांत ठाकूर यांचा 8वा क्रमांक लागतो. प्रशांत ठाकूर हे देखील भाजपचे नेते आहेत, जे पनवेल विधानसभाचे आमदार आहेत. 2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून पनवेल येथून महाराष्ट्र विधानसभामध्ये ते निवडून आले. आमदार प्रशांत ठाकूर यांची एकूण संपत्ती ही 183 कोटीपेक्षा जास्त. नंबर 7, राजेश पवार. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंतांच्या यादीमध्ये राजेश पवार यांचा 7वा क्रमांक लागतो. राजेश पवार हे नारायणगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. आमदार राजेश पवार हे उच्च शिक्षित असून पुणे येथे शिवाजी मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी होते. 2014 त्यांनी निवडणूक लढवली पण त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. मात्र 2019 त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. राजेश पवार यांची एकूण संपत्ती ही 191 कोटीपेक्षा जास्त आहे. तानाजी सावंत. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंतांच्या यादीमध्ये तानाजी सावंत यांचा 10वा नंबर लागतो. तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील एक व्यावसायिक, शिवसेनेतील राजकारणी आहे आणि उपनेते आहेत. भूम परांडा विधानसभा मतदारसंघाचे हे आमदार आहेत. 2015 शिवसेनेतून भगवा झेंडा हाती घेतला. आमदार तानाजी सावंत यांची एकूण संपत्ती 206 कोटीपेक्षा जास्त. नंबर 5, अबू आझमी. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंतांच्या यादीमध्ये अबू आझमी यांचा 5वा क्रमांक लागतो. अबू आझमी हे मुंबईच्या मानखुर विधानसभा मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. एकाच निवडणुकीत 2 जागेवर निवडून आलेले अबू आझमी हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत. 2009 ते 2014 काळात मानखुर येथील शिवाजीनगर मतदारसंघातून सलग 3 वेळा विजय झाला आहे. अबू आझमी यांची एकूण संपत्ती आहे 209 कोटी रुपये. नंबर 4, महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदाराच्या यादीमध्ये विश्वजित कदम यांचा 4था क्रमांक लागतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर लुस केडगाव विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. 2019 विधानसभा निवडणुकीत 162,000 जास्त मतांनी ते निवडून आले होते. आमदार विश्वजित कदम यांची एकूण संपत्ती 216 कोटीपेक्षा जास्त आहे. नंबर 3, संजय चंद्रकांत जगताप. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदाराच्या यादीत संजय चंद्रकांत जगताप यांचा 3रा क्रमांक लागतो. संजय चंद्रकांत जगताप हे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये 2014 व 2019 काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली. आमदार संजय जगताप यांची एकूण संपत्ती 245 करोड इतकी आहे. नंबर 2, मंगल प्रभात लोढा. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत मंगल प्रभात लोढा यांचा 2रा क्रमांक लागतो. मंगल प्रभात लोढा हे मलबार हिल मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. आमदार मंगल प्रभात लोढा यांची एकूण संपत्ती ही
441 कोटी रुपये आहे. नंबर 1 वर येतात पराग शहा. महाराष्ट्राच्या सर्वात श्रीमंतांच्या यादीमध्ये पराग शहा यांचा पहिला क्रमांक लागतो. पराग शहा घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. पराग शहा यांची एकूण संपत्ती आहे 500 कोटी. 2019ची निवडणूक लढवताना प्रत्येक आमदाराने विधानसभेसमोर आपले प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यामध्ये त्यांच्या संपत्तीची माहिती दिलेली असते. याच बेसवर आज आपण ही माहिती पाहिली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.